तुम्ही मग असा विचार केला तर उस्मानाबाद जिल्हा हा आवर्षण प्रवण भागातच येतो. तसं पाहिलं तर पशुधनाची संख्या उस्मान जिल्ह्यात चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे. साधारणतः मोठी जनावरं विचार केला 4,12,000 आसपास मोठी जनावरं आहेत आणि लहान जनावरं साधारणतः 1-2 लाखाच्या आसपास शेळी भेंडी अशी जनावरं आहेत. आणि दूध व्यवसाय या जिल्ह्यात घुमपरांडा वाशिम कळंब या तालुक्यात प्रामुख्याने जास्त प्रमाणात आहे. 4.5 लाख लिटर आपलं दूध कलेक्शन जो जिल्ह्यात आहे आणि अंदाजे 20 मेट्रिक टन खवा आपल्या जिल्ह्यातून तयार होतो. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय आहे. तर चाऱ्याचं जर म्हणलं तर आपल्याकडं रब्बी आणि खरीप, खरीपाचं आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्या हिशोबाने साधारणतः 15 मार्चपर्यंत चारा पुरेल आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपण 6 किलो 3 किलो ह्या टंचाई परिस्थितीमध्ये म्हणजे आपण कॅल्क्युलेशन करतो त्याप्रमाणे केलेलं आहे. तर 15 मार्चपर्यंत चारा पुरेल अशी अपेक्षा आहे. चाऱ्याचं नियोजन म्हणलं तर आपण विविध योजना आहेत, RKY असेल, राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, काळपेर असेल, यामध्ये पण आपण बियाणं वाटप केलेलं आहे. यामध्ये बी काही कमी जास्त प्रमाणात आपल्याला चारा उपलब्ध होणार आहे. रबीचा पेऱ्याचा विचार केला तर रबीचा पेरा फार यावर्षी कमी झालेला आहे, परतीचा पाऊस न झाल्यामुळे. आणि जो पेरा झाला आहे त्याच्यामध्ये पण त्याच्या पिकाच्या वाढीमध्ये ज्याला आपण वेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे. तो पण आपण कृषी विभागून अहवाल घेतो आहे. एकत्रित परिस्थिती पाहता तर मार्चमध्ये साधारणतः चाऱ्याची परिस्थिती आणखीनच थोडीशी बिकट होणार आहे. त्या अनुषंगाने शासनाने देखील एक धोरण अवलंबलं आहे आणि छावण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारणतः 200-250 अर्ज आपल्या जिल्ह्यामध्ये छावण्यासाठी आले आणि त्याची छाननी सुरू अंतिम टप्प्यात आहे. आणि 20-25 प्रस्ताव त्यांनी परंडा भूम आणि कळंब या तालुक्यातल्या ऑलमोस्ट मंजुरीसाठी ठेवलेले आहेत अंतिम टप्प्यात. ते इतर 2-3 दिवसात त्याची पण मंजुरी मिळेल अशा अपेक्षा आहे. आधी सुरुवातीला पुढचं नियोजन छावणी जर सुरू झाल्या तर छावणी चालकामार्फत चाऱ्याचं नियोजन होतं, त्यांना आपण अनुदान देतो. साधारणतः 70 रुपये मोठ्या जनावरांसाठी, 35 रुपये लहान जनावरांसाठी. सुरुवातीला ज्यावेळेस छावण्याचा निर्णय झाला त्यावेळेस 500 जनावरांची आठ होती. साधारण 300 ते 500 जनावर 500 मर्यादेमध्ये आपल्याला जनावर ठेवायचे होते. पण आता बातमी मिळते कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः 3,000 जनावराला याच्यामध्ये ठेवण्याची परवानगी मिळणार आहे, म्हणजे त्याची लिमिट वाढवलेली आहे. त्याच्यामुळं एक छावण्याची संख्या थोडी कमी होईल. जे आधी 500 जनावर प्रत्येक गावात 2-3 छावण्या झाल्या असतील, पण आता 3,000 जनावर असतील तर एक साधारणतः महसुली मंडळामध्ये एक छावणी किंवा 2 छावणी जास्तीच होतील. आणि यातल्यात भूमपरांडावाशी या भागात छावणीची मागणी जास्त आहे. उमरगा आणि लोहऱ्यात सध्या तरी मागणी कमी आहे छावण्यांची. इथे जनावर संख्या कम्पेरेटिव्ह ह्याच्या कमीच आहे उमरगा आणि लोहऱ्यामध्ये. आता आपल्याकडे ऑलरेडी दुसऱ्या 2 प्रकारचे राहत शिबिर सुरू आहेत. गोवर्धन गोवंश योजनेखाली 2 राहत शिबिरं सुरू आहेत. एक आपलं हडोंगरी तालुका भूम, इथे साधारणतः 5,000 जनावरांचं एक राहत शिबिर सुरू आहे छावणीचा प्रकार आहे. आणि दुसरं आपलं कुदुरवाडी तालुका कळंब म्हणजे येरमाळीच्या जवळ आपलं, तिथे एक साधारणतः 1500-1600 जनावरं आता सध्या तिथं आहेत. म्हणजे ऑलरेडी आपण 2 छावण्या म्हणा किंवा राहत शिबिर म्हणून त्याला म्हणतो त्याच्यामध्ये काम सुरू आहे. आणि तिथं आपण जनावराला ठेवलेलं आहे, चाऱ्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे.